सगळ्यात आधी PHP वर काम करत असताना वॅम सर्वर आधी स्टार्ट करून घ्यायचं. वॅम सर्वर स्टार्ट करताना इथं मेनूमध्ये पहा, इथे ॲप्लिकेशन प्रोग्राम मेनूमध्ये वॅम सर्वर कुठे आहे, इथं स्टार्ट वॅम सर्वर. आणि ह्या ठिकाणी जोपर्यंत ते ग्रीन होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती काम करणं योग्य नाही. आता ह्या ठिकाणी ग्रीन सिग्नल्स आलं आहे. या ठिकाणी वॅम सर्वरबद्दल थोडीशी माहिती घ्यायची असेल तर वॅम सर्वरला स्टार्ट करा. या ठिकाणी वॅम सर्वरमध्ये फर्स्ट आहे लोकल होस्ट, म्हणजे आपण कोणतेही ॲप्लिकेशन रन करण्यासाठी ह्या लोकल होस्टचा वापर करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल क्लिक केल्यानंतर इथे वॅम सर्वर स्टार्ट झाल्याचं ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला मिळेल. जसं इंटरनेट इन्फॉर्मेशन सर्वर आहे त्या पद्धतीने हे वॅम सर्वर रन होतं प्रॉपरली. या ठिकाणी http:// localhost म्हणजे एक रूट डिरेक्टरी असते, त्या रूट डिरेक्टरीमध्ये ही फाईल आहे आणि लोकल होस्टला आपण रन केलं आहे. ओके, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी याला क्लोज करून टाकूयात. इथे PHP MySQLला स्टार्ट करायचं असेल तर इथनं आपण MySQL स्टार्ट करू शकतो. इथं PHPच्या व्हर्जनबद्दल माहिती, त्याच्यानंतर PHP रिलेटेड काही सेटिंग्स आहेत ते इथं दिलेले आहेत. ओके, ओरॅकल वापरायचं आहे का MySQL वापरायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी इथं ॲट दॅट टाईम आपण सगळेच डाटाबेस वापरू शकतो. ओके, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी वॅम सर्वरला स्टॉप करायचं असेल तर ह्या पद्धतीनं आपण वॅम सर्वरला स्टॉप करू शकतो. या ठिकाणी स्टॉप ऑल सर्व्हिसेस क्लिक केलं की ते ॲटोमॅटिकली स्टॉप झाल्यासारखं तुम्हाला दिसेल. आणि इथं क्लिक करा, क्लिक केल्यानंतर स्टार्ट ऑल सर्व्हिसेस तर वॅम सर्वरला आपण स्टार्ट करू शकतो. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी वॅम सर्वर स्टार्ट झाल्यानंतर इथं स्टार्ट प्रोग्राम, प्रोग्रामनंतर ॲसेसरीजमध्ये नोटपॅड, कारण ही लँग्वेज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट, म्हणजे त्याला एक पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म नाही आहे. कोणत्याही प्लॅटफॉर्मवर आपण काम करू शकतो, नोटपॅड, वर्ड पॅड ह्या पद्धतीने. तर बिकॉज ह्या ठिकाणी आपण HTML मध्ये PHPचा वापर करतो बेसिकली, मग ह्या ठिकाणी मी फॉन्ट साईज वाढवून घेतो थोडी. आणि त्याच्यामध्ये इथं लिहा HTML/HTML म्हणजे ओपनिंग टॅग अँड क्लोजिंग टॅग. त्याच्यानंतर इथं लिहा head/head आणि याच्यामध्ये वापरा title/title. ओके, आणि इथे लिहा first php page. ओके, हे झालं हेड टॅग. इथे आता बॉडी टॅगचा वापर करू शकतो आपण, body/body tag. ओके, आणि याच्यानंतर याच्यामध्ये बॉडी टॅगमध्ये जसं आपण बेसिकली .html ह्या एक्सटेन्शनने सेव्ह करतो, तर इथे PHP वापरत असताना :PHP हा ओपनिंग टॅग असेल आणि :closing tag इथं क्लोजिंग अँगल, ह्या ठिकाणी ओपनिंग अँगल हा क्लोजिंग अँगल आहे. जर असं लिहिलं तर हा ओपनिंग PHP असेल आणि हा क्लोजिंग PHP असेल. याच्यामध्ये काही लिहायचं असेल आपल्याला तर प्रिंट हे वापरतात. प्रिंट जसं आपण सी प्रोग्रामिंगमध्ये printf वापरतो, जावास्क्रिप्ट UBScriptमध्ये document.write वापरतो, ह्या पद्धतीनं इथं प्रिंट वापरलं जातं. ह्या ठिकाणी मी test php असं लिहितो आहे. इथं सेमी कोलन द्या, याला सेव्ह म्हणा. सेव्ह म्हटल्यानंतर इथं माय डॉक्युमेंटमध्ये सी ड्राईव्हला वॅम्प नावाचं एक फोल्डर असतं, त्या फोल्डरमध्ये www root नावाचं आणखी एक फोल्डर दिलेलं असतं, सब फोल्डर. त्याला क्लिक केल्यानंतर इथे ऑल फाईल म्हटल्यानंतर त्याच्यातल्या काही PHP फाईल डिस्प्ले करेल. इथे मी आता test.php असं लिहितो. त्याचं एक्सटेन्शन PHP असेल. जी काही फाईल तुम्ही सेव्ह करणार ते www root PHP म्हणून. आणि याला मिनिमाइज करतो आहे. वॅम सर्वरला इथं लोकल होस्टला गेलो की लोकल होस्ट आपण स्टार्ट करतो. इथं जी फाईल आपण वापरली आहे test.php तर तुम्हाला हा प्रोग्राम रन झालेला दिसेल PHP. याच्यामध्ये काही मिस्टेक झाल्या, फॉर एक्झाम्पल आपण डबल इनव्हर्टेड कॉमा लिहायलाच विसरलो,
फाइल सेव के लिए रन के लिए तर ह्या ठिकाणी तुम्हाला ते एरर म्हणून डिस्प्ले करेल कोणत्या लाइनला एरर आहे ते सुद्धा ह्या ठिकाणी डिस्प्ले करेल तो ओके प्रॉपरली म्हणजे ही केस सेन्सिटिव प्रोग्रामिंग लँग्वेज आहे लाइक जावास्क्रिप्ट एंड वेब स्क्रिप्ट ओके आता याची फॉन्ट साइज तुम्हाला मोठी करायची असेल तर फॉन्ट साइज साठी आपण इथं हेडिंग टॅग वापरू शकतो H1 इथे स्लॅश H1 सेव ओके ह्या पद्धतीनं आपण त्याचा वापर करतो आता इथं प्रिंट वापरलाय त्याच्याऐवजी आणखी इको देखील वापरू शकतो जर त्याच्यातला फरक जाणून घ्यायचा असेल तर PHP प्रोग्रामिंग म्हणूयात सेव आणि इथे रिफ्रेश करा ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या ठिकाणी PHP प्रोग्रामिंग मध्ये बदल म्हणजे जे काही पेज आहे त्याच्यामध्ये बदल झालेला दिसेल ओके प्रॅक्टिस केल्यानंतर लक्षात येईल